तिथल्या स्थानिक विकासासाठी मीटिंग घेत असतील तर हे योग्य नाही असं मला वाटतं. दुसरं एक गोष्ट म्हणजे कुकडी प्रकल्प. कुकडी प्रकल्पामध्ये सहा धरणं आहेत. कालव्याच्या सगळ्या लांबी जर बघितल्या, कुकडी कालवा, पिंपळगोचोका कालवा, मीना कालवा, गोड कालवा, डिंबेचा कालवा, तब्बल 500 किलोमीटर अधिकची त्यांची लांबी आहे. 7 तालुक्यामध्ये कुकडीचं पाणी जात. कुकडीची मीटिंग सरकार बदलल्यानंतर झाली, पण तिथल्या लाभ क्षेत्रातल्या आमदारांना बोलवलेलं नाही. मग मला बोलवलं नाही, दिलीप वळसे पाटलांना बोलवलं नाही, अशोक बापू पवारांना बोलवलं नाही, निलेश लंकेंना बोलवलं नाही, रोहित पवारांना बोलवलं नाही, आमच्या खासदारांना बोलवलं नाही, संजय मामा शिंदेंना बोलवलं नाही. मग मीटिंगला कोण? श्रीगोंद्याचे आमदार आणि सगळे भाजपचे कार्यकर्ते. मग मीटिंग शासकीय कंडक्ट करत असताना त्या प्रकल्पातले जे प्रश्न आहेत, पक्षाचे जर कार्यकर्ते घेऊन मीटिंग करत असतील तर लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला लोकांनी निवडून दिले, त्याच्या बाबतीत आम्ही तिथे प्रश्न कसे मांडणार? एक तर्फी जर असा निर्णय घेत असेल तर पाण्याची भांडणं, या सगळ्या विकास कामाची भांडणं हे पुढे खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालत राहील. म्हणून आपल्या मार्फत मला सरकारला विनंती करायची आहे आणि सरकारचे जे प्रतिनिधी सावे साहेब असतील, गोगले साहेब आहेत, कदम साहेब आहेत, आपण हे गांभीर्याने घेऊन या सरकारच्या निदर्शनास आणून द्यावं अशी माझी विनंती आहे. आता हॅमच्या अंतर्गत अष्टविनायक जोड रस्ते झाले. माझ्या तालुक्यात 2 अष्टविनायकचे मंदिर आहेत. एक छोट्याशा पॅचमध्ये जवळपास 2.5-3 किलोमीटरला खासगी शेतकऱ्यांच्या शेतातून तो रस्ता नेलेला आहे. त्या शेतकऱ्यांनी काय बोलले नाही, पूर्वीपासून ते लोकांना गुडसेटमध्ये जाऊन देत होते, पण नवीन सरकार, त्याची रुंदी, हे सगळ्या गोष्टी केल्यानंतर अक्विजिशनचे पैसे आम्हाला मिळायला पाहिजे असं त्यांची भावना होती. त्या विभागाचे खासदार, त्यांचाच तो मळा, डॉक्टर अमोल कोल्हे, मी आणि खासदार साहेबांनी दादांना विनंती केली. दादा आमच्याकडे आल्यानंतर दौऱ्यामध्ये ती परिस्थिती पाहिली आणि जुलै 2022 बजेटमध्ये लँड अक्विजिशनसाठी बजेटमधून पैसे देऊ असं त्यांनी सांगितलं. बजेट प्लेट आम्ही तयार केली, अधिवेशनासाठी सरकारकडे सादर केली, पण सरकार बदललं, अक्विजिशनचे पैसे देणार नाही. का? तर तिकडे आमदार खासदार राष्ट्रवादी आहे, म्हणून लोकांचे पैसे आहेत ते, त्यांच्या जमिनीतून हा रस्ता गेलेला आहे. म्हणून माझी आपल्या मार्फत या सरकारला मागणी आहे की ठीक आहे, विकास कामाच्या बाबतीत काय चाललंय हे आपण सगळेजण बावडा व्यक्त करतात, पण ज्या गरीब शेतकऱ्यांच्या शेतातून जो रस्ता गेलेला आहे त्यांच्या अक्विजिशनचे पैसे मात्र या सरकारच्या माध्यमातून निश्चित प्रकारे त्या सर्वांना मिळाले पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती आहे. गृह खात्यातला विषय, आमचं ओतूर एक मोठं गाव आहे, आळेफाटा. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल, आपली बातमी सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका.